नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं। आपल्या आजच्या ब्लॉगचा विषय आहे रासायनिक शेतीचे दुष्परिणाम। अमोनिया पहिल्या महायुद्धातील वापरानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी खत म्हणून पुरवायला सुरुवात झाली। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या महायुद्धातही लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाचा वापर केला गेला। पुढे DDT, डायक्लोरो, डिफिनाइल, ट्रायक्लोरो, इथेन, क्लोरोडेन, डेल्ड्रिन, एंड्रिन, पॅराथियोन, मॅलेथियोन यांसारख्या कीटकनाशकांची निर्मिती झाली। खते, कीटकनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती। ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले। सुरुवातीला या तंत्राचे परिणामही सकारात्मक होते, त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले। त्यासाठी शेतकरी बँका व या तंत्राचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले। शेती ही अनुदान कर्जामध्ये गुंतली। अनुदान कर्ज या आकर्षक वेष्टनातून आलेल्या कीटकनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला। 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षात रासायनिक खतांचा वापर 1 दशलक्ष टनापासून 50 दशलक्ष टनापर्यंत वाढला। हेक्टरी खतांचे प्रमाण 3.5 किलो पासून 50 किलो पर्यंत वाढले। नंतर 1950 पासून 2001 ते 2005 मध्ये हे प्रमाण 170 पटीने वाढले। रासायनिक कीटकनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994 ते 1995 पर्यंत 100% वाढले। या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही। अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीटकनाशकांनी नापीक झालेली जमीन आणि शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत। 1977 मध्ये कर्नाटकातील मालनाड येथे घडलेली घटना हंडीगोडू सिंड्रोम या नावाने प्रसिद्ध आहे। या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके वापरली जात। पिकावर फवारलेली कीटकनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती। या शेतामधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसिस दिसून आला। खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीटकनाशकांचे अंश सापडले। असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला। जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 PPM एवढ्या प्रमाणात DDT चे अंश सापडले तर फारसा त्रास होत नाही, पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 PPM एवढे DDT चे अंश सापडल्याचे अहवाल आहेत। पंजाबमध्ये हरित क्रांतीचा उच्चांक साधला गेला। आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाचे आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात। दुर्दैवी गाडीचे नाव लोकांनी कॅन्सर एक्सप्रेस असे ठेवले आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे सर्व ऐकून लक्षात आले असेल नैसर्गिक शेतीचे महत्त्व व गरज। म्हणून नैसर्गिक शेतीचा अवलंब करून सर्वांना जीवनदान देणे आवश्यक आहे। धन्यवाद।